मैडम आज तुम्ही एकदम खुश दिसत आहे. हो खरच लहान मुलं घरात आली ना की केवढा आनंद घेऊन येतात ना. खरच खूप छान फ्रेश वाटलं. हे घर ना परत जिवंत झाल्यासारखं वाटलं मला. सच्ची मॅडम उस बच्चे को देख के ना हमको हमारी मुन्नी की याद आ गई. माँ बाप के बगैर बच्चे कितने अकेले पड़ जाते ना. हो ग खरच आहे. मुलांना ना आई बाबा दोघही त्यांच्या बरोबर असले ना की खूप बरं वाटतं. आता ह्या मुलाचंच बघ ना किती काय काय शिकलाय तो. काय काय येत होतं त्याला. छान वाढवलंय त्याच्या आईने त्याला. आज ह्या मुलाच्या निमित्ताने का होईना या घरात खूप आनंद आला होता. आता आता परत कधी हा आनंद या घराला मिळणार आहे कोण जाणे. तुझं पूर्ण नाव काय? सार्थक मंजिरी रावते. सार्थक मंजिरी रावते म्हणजे मंजिरीला बाळ झालं. म्हणजे म्हणजे हा सार्थक मंजिरी आणि अनेचा मुलगा आहे. तुला किती वेळा सांगितलं अनोळखी माणसांशी बोलायचं नाही, त्यांच्याकडनं चॉकलेट घ्यायचं नाही. हे बघ मी मी बोलते ना तुझ्याशी. हा काय चाललंय तुझं? त्रास द्यायला मजा येते तुला? सांगितलंय ना नाही बोलायचं अनोळखी लोकांशी, मग करशील पुन्हा असं? पण तो आता माझा ओळखीचा झालाय. तिथे कोण कोण होत सांगू? एक आजी, एक आजोबा. आजी तर खूप मस्त आहे, मला खूप आवडली. तिथे खूप लोक होती माझ्याशी बोलायला. आपल्या घरात कोणी नसत माझ्याशी बोलायला. तू आणि बडी कामावर जातात नाहीतर कामाचं बोलत असतात. मी एकटा किती वेळ खेळू? आणि तू मलाच रागवतेस. मी रागवते तेच दिसतोय ना तुला, माझी काळजी नाही दिसत. सार्थक तू चुकीचं वागलायस. आता रुसून बसेल मी काय करू अनयाच. तू पहिले त्याला रागवणं बंद कर. त्याची काय चूक आहे? तो म्हणतो ते अतिशय बरोबर आहे. त्याला आपल्या दोघांशिवाय घरी खेळायला आणि बोलायला कोणीच नाहीये. त्याला नातेवाईक म्हणजे काय माहिती नाही, फॅमिली म्हणजे काय माहिती नाही. What he says is absolutely right. आणि मला कोण समजून घेणार? या सगळ्यात माझा काय दोष आहे सांग ना. नाही अजिबात नाही, आय अंडरस्टँड टोटली. पण म्हणजे त्याची फॅमिली ही इतर सगळ्या फॅमिलीज पेक्षा वेगळी आहे हे त्याला समजावणार कसं? शौनक अरे कसल्या विचारात आहेस एवढा शौनक? अगं काय नाही, ते जस्ट कामाचं टेन्शन थोडंफार. तू झोपली नाहीस अजून? दमली असेल ना? हो खरं सांगू का, त्या सार्थकच्या मागे पळून पळून खरंच दमली मी. आता सवय नाही राहिली रे, फार गोड मुलगा आहे तो. शौनक खरं सांगू का, त्याच्याकडे बघून ना मला तुझ्याच लहानपणीची आठवण येते. तूही असाच पळापळ करायचाच नसती आणि तुझ्या मागे असंच पळावं लागायचं मला सतत. पण तो माझा मुलगा नाहीये. माहित नाही कोणाचा मुलगा आहे पण तो माझा मुलगा नाहीये. तरी त्याचा इतका पुरका काय तुला? शौनक चटणीला टपली टोचली. चटणीला टपली पिल्लू तू रागावलायस माझ्यावर. हा पिल्लू. अरे असं काय करतोस? मला काळजी वाटते ना तुझी, म्हणून मी रागावले तुझ्यावर. तू असं निघून गेला, तुला काही झालं असत तर? तू बोलणार नाहीस माझ्याशी? खरंच नाही बोलणारस? अजिबात नाही. बर आता मी जर असं केलं
की बट्टी हो बरोबर आता काय म्हणत होतास तू टटलीला टटली टटली हे तुला कोणी शिकवलं शौनक काकाने हो पण खूप टफ आहे जमतच नाही सटईला टाचणी टोचली आता हे एकदम म्हणून दाखव टचईला चट चटईला चटणी टो काय जमत नाहीये आता हे 100 वेळा न अडखळता न चुकता म्हणता आलं पाहिजे तुला अरे सोपं आहे हे बघ त्याला चाल लावायची मी म्हणून दाखवते चटईला टाचणी टोचली तू म्हण चटईला टाचणी टोचली टाचणी चटईला टाचणी टोचली 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 मंजाई काय झालं मंजाई तुला कसं माहिती की त्या काकाचं नाव शौनक होतं ते तू ओळखते शौनक काकाला अरे तुझ्या प्रिन्सिपल मॅडमनी नंबर दिला होता ना मला त्यांचा तेव्हाच नाव सांगितलं होतं म्हणून कळलं शौनक मजा आली ना एक विचारू का या प्लीज तू मला मुद्दा म्हणून जिंकू दिलास का बिकॉज आय नो यू आर अ गुड प्लेअर त्यामुळे इतक्या सरळ गेम मध्ये जिंकणं मला थोडं सरप्राइझिंग वाटतंय नाही तू चांगला खेळलास दॅट्स ऑल शौनक काय झालं इज एव्हरीथिंग ऑल राईट नाही रे अजिबात नाही अरे फक्त ते होम टर्फवर हरलो ना सो दॅट्स वाय आय एम सो सॅड बाकी तू चांगला खेळतोस तुझी सर्व्हिस उत्तम आहे मला काय वाटतं शौनक आपण गेमची सुरुवात कशी करतो यावर गेमचा रिझल्ट अवलंबून असतो आणि जर गेम जिंकायची असेल तर सुरुवात तुम्हाला चांगलीच करावी लागणार पण सुरुवात कितीही चांगली केली ना तरी शेवट दुःखद असूच शकतो आणि फक्त सर्व्हिसवर गेम जिंकता नाहीये उलट मध्येच आपण गडबडलो ना तर चांगला चालू असलेला गेम मध्येच हरू शकतो आपण राईट आणि आता आपण गेम बद्दल बोलत नाही हो बरोबर काय झालंय शोल सगळं ठीक आहे ना या सगळ्यांचं सगळं ठीक आहे आणि पुढेही तसंच राहील आलोच हॅलो आना कशी आहेस तू ऐक ना तू कधी येते सगळं मला भेटायला मला ना तुझी खूप आठवण येते बर मला नाही निदान दादूला तरी भेटायला घे ऍटली किंवा आम्ही एक काम करू का आम्ही तुला या संडेला भेटायला येतो चालेल हॅलो हॅलो आना हाय मोनिका काय ग काय झालं मोनिका तू रडतीय बघ ना माझी एकुलती एक मुलगी इतकी लांब आहे माझ्यापासून तर तिला माझ्याशी फोनवर बोलायचं पण नाहीये ग मला माहितीये देवानी माझ्याकडून खूप चुका झाल्यात आईच्या तिची मम्मा असूनही मी तिला आधी खूप इग्नोर केलं आणि आता ती तेच करते माझ्याबद्दल मला काही सहन होत आहे आता अजिबात सहन होत नाहीये देवानी आधी बेबी बेबी करत माझ्या मागे मागे फिरायचा हटत आहे ना तुला पण आता दारूच्या मागे फिरतो ह्या 5 वर्षात ना या घराचं अख्खं चित्रच बदलून गेलं
क्षयंत नसतं तर मी राऊंड ट्रिपनर असते या घरात. काय गॉसिप करताय माझ्याबद्दल? मयंक आता तूच काहीतरी कर. माझी आना माझ्याशी बोलतच नाही अरे फोनवरती. मला ना हे अजिबात सहन होत नाही आता. ओके 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 तू शांत हो आधी शांत हो. मयंक असताना प्रॉब्लेम फार काळ टिकत नाही. हॅलो अवकाश हे घे बॅग लाव. पिल्लू असं आज नाही ना जाणार दुसऱ्या कोणाबरोबर? नाही. गुड बॉय. पिल्लू मला काळजी वाटते तुझी म्हणून रागवते ना मी. चल पप्पी दे पटकन. अरे शौनक काका ही माझी आई म्हणजे. काका तुम्हाला विचारत होतास ना कि मला एवढं सगळं कोणी शिकवलं? हिनेच शिकवलं. माझी म्हणजे एकदम ग्रेट आहे. नाइस टू मीट यू मिसेस ऍडव्होकेट मंजिरी रावते. बिझनेस चालवणं सोपी गोष्ट नाही. बस तू पहिल्यांदा बिझनेस चालवायचा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? डिसिजन मेकिंग आणि अथॉरिटी. अथॉरिटी तुला मी एक्झाम्पल दाखव. मोनिका मोनिका सगळा घेऊन ये सगळा घेऊन ये. सुनो अरे तुला काही कळतंय का? तुझ्या या अशा मागण्यामुळे आपली एकुलती एक मुलगी आपल्यापासून लांब चाललीय. तोड बघायचं नाहीये तिला आपलं. फोन केला तर फोनवर पण बोलायचं नाही अरे तिला माझ्याशी. सोडव तुला कळतंय का मी तुझ्याशी बोलतीय? एकतर माझ्याशी अशा सुरात बोलायचं नाही आणि तुला तर इतका पुळकायर असेल ना तर तिचं बोर्डिंग बंद करून टाक घरी बसव तिला. हो इथे आलू तुझी ही अवस्था बघायला. मोनिका तू शांत हो. तिच्यावर ओरडून आता काहीही फायदा नाहीये. अरे मग मी काय करू मॅम? सगळ्यात ती वाट लावतो आणि मी काय फक्त बघत राहू? नाही ते काम कर निघून जा. चला निघून जा इकडनं. मी जाऊ? मीही जाऊ? वा म्हणजे तुला बरंच आहे. इथेपासून मला फक्त दारू पिता येईल नाही का? अरे तुला कळत कसं नाहीये आपली एकुलती एक मुलगी लांब चालली आपल्या बसन. इतका कसा केअरलेस असू शकतो तू? केअरलेस जी हिंमत कशी देणार केअरलेस म्हणायची? हे सांग अनाहिताच्या बोर्डिंग स्कूलच्या फीस कोण भरत? कोण भरत? ती भरते. मी भरतो ना. मी केअरलेस आहे. मी सांगतो तेवढं करायचं. सगळा घेऊन ये जा. हे हात नको लावा मला. माझ्या आणि माझ्या बायको मध्ये यायचं नाही कळलं का? युजलेस. शांत हो. कधी शांत हो पण मग सगळं नीट होईल. मी आहे ना. मला एक सांग या घरामध्ये अनाहिताच्या सगळ्यात क्लोज असलेलं कोण होत? सगळ्यात क्लोज मंजू. अच्छा बरं खूप झाली बडबड. जा आता पळा शाळेत उशीर होईल. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? तुला जे हवं ते तू मिळवलंस करून दाखवलं. हो आणि तेही स्वतःच्या हिमतीवर. हे जास्त महत्त्वाचं नाही का? या बाय द वे सार्थक फार हुशार आहे.
गोड आहे फारच आणि त्याची ग्रास्पिंग कॅपॅसिटी फारच उत्तम आहे. व्हेरी गुड. थँक्यू. एक विचारू? विचारा. तो अनयला बडी म्हणतो का? हो. गुड. फार वेगळं आहे नाही, म्हणजे ते फार क्लोज आहेत आणि त्यांच्यामध्ये एक बॉन्ड आहे. राईट. खूप जास्त. अनय खूप प्रोटेक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल. सार्थकला जर काही झालं तर अनयला नाही सहन होणार. आकाश पातळ एक करतो तो. या अनयचा फोन आला तेव्हा कळलं मला किती किती क्लोज आहेत ते. द वे वाटली होतीस त्यापेक्षा जास्त वेगी निघालीस. खूप लवकर मूव्ह ऑन झालीस. आता तू आणि अनय. एक मिनिट. हे माझी पर्सनल लाईफ आहे, त्यामध्ये तुम्ही नका पडू. खरंय, अजिबात गरज नाही आहे. राईट. म्हणूनच मी म्हणत होतो की एकमेकांच्या पायात पाय अडकून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. एखाद्याला जर वरती जायचं असेल तर दुसऱ्यांनी उगाच पाय खेचायला नको. आणि एकच गोष्ट नाही आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. एनिवेज असो, तुझ्यासाठी खरं तर मी देणं हे फारच आयरोनिकल आहे. मी पाठवूनच देणार होतो पण म्हटलं की तशीही तू सार्थकला सोडायला येतेस, सो मीच द्यावं तुझ्या हातात. काय आहे हे? डिवोर्स पेपर्स. तुझ्याकडे त्याने केलेल्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स असतील ना, म्हणजे बँक स्टेटमेंट्स वगैरे. कारण काय, ही केस जर कोर्टात गेली तर आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की ही सगळी ट्रान्झॅक्शन त्याने केलेत, तू नाही. इट्स गोना बी टफ, पण बघूया. सगळे डिटेल्स मला सांग एक एक, तुला आठवत आहेत तेवढे. कारण काय, कुठलीही गोष्ट कधी लागू शकते आपल्याला. टेल मी. मला राहून राहून असं वाटतं की ती इतकी कशी वाहत गेले यार. त्याचं ना खरं तर प्रेम नव्हतंच माझ्यावर, त्याला फक्त पैसा हवा होता. रादर त्याला कळलं होतं की मी एकटी राहते, सो तो मला इझिली फसवू शकेल, आणि त्याने तेच केलं. आय वॉज सो फुलिश. शांत हो तू जरा, रिलॅक्स प्लीज. या अशा चुका होतात आपल्याकडनं भैरवी. रादर तू जरा शहाणी आहेस, हुशार आहेस, स्मार्ट आहेस, त्यामुळे तुला वेळीच लक्षात तरी आलं. आता तू आणखी काय काय करू शकला असता ना. आपण भैरवी कशी आहेस? सगळ्यांना लाईफचे फंडे द्यायचे ना. माझ्याच आयुष्याची वाट लागली यार. भैरवी अगं, मी असताना अशी तुझ्या आयुष्याची वाट कशी लागू देईन? का त्रास सहन केलास इतके दिवस? आधीच का नाही आलीस इथे? असं आपण शांतपणे व्यवस्थित बोलूयात. रात्री घरी येशील? निमित्ताने सार्थकला ही भेट शकतो. ओके, मी रात्री येते. ओके, समथिंग इज रॉंग. काय झालंय? गिफ्ट मिळालंय. सरप्राईज. डिवोर्सचे पेपर सर. व्हॉट? शौनकने स्वतः भेटून दिले. अमेरिकेहून परत आलेल्या शौनक डिवोर्सच्या मागे लागलाय. दिस इज सरप्राइजिंग. म्हणे मला असं वाटतं की शौनकना गैरसमज झालाय. त्यांना असं वाटतंय की सार्थक तुझा मुलगा आहे. व्हॉट आर यू सेइंग? आणि तुला ओके आहे? नाही, स्पष्टपणे काहीच असं बोलले नाही ते, पण मला माहितीये ना त्यांच्या मनात काय चाललंय ते. प्लीज हे क्लिअर कर मग मंजिरी, ऍटलीस्ट सार्थकसाठी यार. सार्थकसाठीच नाही अनय, मी त्या लोकांना व्यवस्थित ओळखते. मला सार्थकला त्यांच्यासारखं नाही होऊ द्यायचंय. मी शौनकना कधीच हे कळू देणार नाही की सार्थक त्यांचा मुलगा आहे.
काही झालं तरी सार्थकला देशमुखांच्या घराचा भाग नाही होऊ देणार मी. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.